एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता वाजले आहेत 1. माझं सगळी कामं झाली आहेत. आमच्याकडे आज पाण्याचा इश्यू झाला आहे. सो सकाळपासून काय मला शूट करायला जमलं नाही. पिल्लू आमची उठलेली 10 वाजता, मग तिला परत झोपवली. आत्ता ती अजून पण झोपले, कारण का रात्री ती 3 वाजता झोपली. आता ती एकदम ओके, एकदम फाईन, काहीच तिला प्रॉब्लेम नाही. सो तिची एनर्जी लेवल परत हाय झाली. सो परत तिचं जागणं सुरू झालं, खेळणं सुरू झालं. सो आज आम्ही जाणार आहे झुडिओला. आता पिल्लू उठली की जाऊ, काल जाणार होतो पण काल काय गेलो नाही, कारण का पिल्लूला थोडंसं म्हटलं लगेच बरी झाली आणि लगेच आपण हवेमध्ये नेणं चांगलं नाही. सो आम्ही काल गेलो नाही, आज जाऊ आम्ही संध्याकाळी. सॉरी, पिल्लू उठली की आम्ही जाऊ. सो आता आमचं जेवण पण, माझं जेवण पण रेडी आहे. आता जेवू आम्ही दोघं. पिल्लू उठली की पिल्लूला भरवेल, कुकीला देईल आणि मग बाकीची कामं आवरेल. आणि आज पाण्याचा इश्यू असल्यामुळे, पाणी नसल्यामुळे आज कामं थोडीशी कमी आहेत. फक्त आवरावर करायचे आहे, जसं की वॉर्ड्रॉप लावायचं आहे आणि थोडंसं आपले ऑर्गनाईज ड्रॉवर असतात ते लावायचे आहेत. बस बाकी काही मला आज काम नाही. आज फुल रेस्ट, पिल्लूसोबत टाइम स्पेंड करणार, थोडंसं खाली जाऊन येऊ. बस बाकी आज काय काम नाही. तर तुम्ही आजचा ब्लॉग माझा शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला दाखवते, मी जे चिकन आहे ना ते मी काल रात्रीच करून ठेवलेलं, कारण का सकाळी घाई नको असं ठरवलेलं की 11-12 वाजता जाऊ, पण पिल्लू झोपली त्याच्यामुळे काही जाणं झालं नाही. म्हटलं जेवण आल्यावर परत करा, त्याच्यामुळे मी रात्रीच चिकन करून ठेवलेलं. तर मी तुम्हाला दाखवते की मी कसं चिकन केलं. आणि जर माझी चिकनची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही यूट्यूब शॉर्ट्सवर, तुम्हाला चिकनची माझी रेसिपी समजेलच, तर तुम्ही तिथे पण बघा आणि तिथे जाऊन माझे व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. तर तुम्हाला मी दाखवते मी चिकन कशा प्रकारे केले. जस्ट वेट. तर मी हे असं चिकन केलं आहे ड्रायवालं. इथे राईस लावलं आहे. हे काय असं होतं काय माहिती, सगळा भात येतो या शिटीमधून बाहेर येतो. तर मम्मीला विचारेल की असं का होतं ते. आणि असं पाणी भरून ठेवायला लागलं आहे आम्हाला. इथे पण पाणी, इथे पण पाणी, हे पण पाण्याने भरून ठेवलं आहे. आणि हे सगळं, आणि इथे कुकीचं पण खाऊन झालेलं. त्याच्यानंतर ती थोडं रेस्ट करत होती म्हणजे झोपलेली. तर ती कशाप्रकारे झोपलेली बघा, डोळ्यावरती उजेड येत होतं ना म्हणून तिकडे तोंड करून ती झोपलेली. एवढी ती शाणी आहे, म्हणजे तिला उजेड पण नको आहे, तिला कम्फर्ट. आणि हा व्हिडिओ आहे ना रात्रीचा आहे. पिल्लू आमची उभी राहायची, पण स्वतःहून अशी हात न सोडता खूप टाईम अशी उभी नाही राहायची. सो आता ती उभी राहायला लागले. तर हे रात्रीचे 3 वाजताचा मी व्हिडिओ केलेला, 3 वाजता ऑलमोस्ट ती 3-3:30 पर्यंत जागी होती. तेव्हा तिचा हाच खेळ चालू होता, किती वेळ उभं राहणं, खाली बसणं, उभं राहणं, खाली बसणं, बस तेच चालू होतं. अगदी ती दमेपर्यंतच खेळत होती. ऑलमोस्ट आम्ही तिला जबरदस्ती नंतर झोपवली, कारण का आम्हीच थकून गेलेलो खूप सारे. कारण का तिची जी रात्रीची एनर्जी लेवल असते ना, ती एकदम हाय लेवलची असते. खूप म्हणजे खूप हाय लेवलची असते. लिटरली असं वाटतं की एखादा म्हातारा माणूस पिल्लूला जर हँडल केलं ना, तर तो लिटरली दमून जाईल, तो सोडून जाईल. तो बोलेल की बाबा धर तुझी मुलगी, तूच सांभाळ. एवढी तिच्यामध्ये एनर्जी कुठून येते रात्रीची काय माहिती. खरंच भांडी कमी असल्याने पाणी असं भरून ठेवावं लागतं. इव्हन डब्बा रिकामा होता तो पण भरला, कारण का पिल्लू आहे तर पाणी लागतंच. तिच्या बॉटल दुबा किंवा काय, त्याच्यामुळे पाणी एक्स्ट्रा भरून ठेवलं आहे. पाणी आम्हाला सहसा लागत ना, आता खालून आम्ही बिस्लरीचा मोठा बॉटल मागवू. ॲक्वा आहे पण तो 7 लिटरचाच आहे, तर तो किती पुरणार. त्याच्यामुळे आता विस्लरीचं बॉटल मागवू. सो बाकी आजचा तुम्ही ब्लॉग आमचा शेवटपर्यंत बघा, काय होते काय नाही. मला पण काय आयडिया नाही, झुडिओला जाणार आहे एवढं नक्की, जाणं होतंय की नाही ते पण नाही माहिती. सो तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शेअर केल्या होत्या, जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा. तर हा मी ओवा भाजला आहे, थोडासा भाजून घेते आणि त्याची अशा प्रकारे पोटली बांधली आणि त्याला थोडं ना स्क्वीज करायचा, म्हणजे जेणेकरून तो स्मेल आहे ना थोडा बाहेर येईल ओव्याचा. आणि आता हा ना मी पिल्लूच्या उशाजवळ ठेवणार, कारण का तिला ना थोडासा मध्ये मध्ये ना असा खोकळा येतोय, थोडासा कफ आहे, एकदम नाही आहे थोडासा. सो तिला त्रास नको होऊन दे म्हणून ही थोडी छोटीशी पोटली बांधून ओव्याची मी तिच्या उशाखाली ठेवत होती. पण नंतर म्हटलं खालून थोडं स्मेल आला नाही आला म्हणून मी वरती ठेवून दिलं, कारण का जेणेकरून त्याचा आरोमा आहे ना तो चांगला तिच्या ब्रीदिंग थ्रू चेस्टमध्ये जाईल.
आणि जो कप आहे ना तो निघून जाईल. सो तसं मी तिला केलं. आणि हा व्हिडिओ आम्ही निघालेलो जुडिओला त्याच्या टायमिंगला. पिल्लूची आंघोळ आम्ही आज पण घातली नव्हती, कारण का आम्ही म्हटलं की जाऊन दे 2 दिवस, तिसऱ्या दिवशी घालूया, कारण का ऑलरेडी थंडी खूप आहे त्याच्यामुळे. आणि आजारातून नुकतीच ते बाहेर पडले आणि लहान मुलांना आजार लगेच होतो. सो तिला आंघोळ नाही घातली म्हणून ती नाईट सूटवरच आहे. नंतर तिला थोडंसं पुसलं वगैरे गरम पाण्याने, स्पॉन्ज बाथ दिली आणि नंतर आम्ही मग निघालो. आणि इथे ती खेळत होती. ऑलमोस्ट हा व्हिडिओ आम्ही निघालो ऑलमोस्ट 4-5 वाजता निघालो, कारण का पिल्लू झोपलेली आणि तिला तिची झोप पण झाली नव्हती. सो त्याच्यामुळे आम्हाला लेट झाला. आणि इथे आम्ही ऑटोने जात होते, ती ती कशी बसलेली अगदी चुपचाप. तिला आहे ना आता समजते की आपली ऑटो आहे, आपली बाईक आहे, ऑटोवाली म्हणजे आपल्याला ऑटोत बसायचं आहे, तर तिनं लगेच हे करते. आणि इथे ना मस्त कलर्स वाटत होते म्हणून मी ही व्हिडिओ केली. खूप टायमानंतर असं काहीतरी वेगळं बघितलं म्हणून व्हिडिओ केला. आणि ऑलमोस्ट आम्ही पोहोचलेलो. आम्ही मगाशीच आलो जुडिओमधून. पिल्लू आणि पिल्लूंच्या बाबांना शॉपिंग केली. मला काय करायला नाही भेटली, करायला नाही भेटली इन द सेन्स पिल्लू नंतर खूप किरकिर करत होती. किरकिर तिला तिथे राहायचं नव्हतं, गर्दी होती त्याच्यामुळे. सो मी काय बघितलं नाही, म्हटलं जाऊन दे एवढं काय, मी जाते पण कुठे जातच नाही, घरीच असते, त्यामुळे घेऊन ते पडूनच राहणार. सो मी काय घेतलं नाही, फक्त चप्पल बघत होती, पण ती पण मला काय आवडली नाही. सो आता आमची पिल्लू आहे ती झोपली आहे, मगाशीच झोपली आहे. माझा बेडरूम पुरा मेस पडला आहे. मगाशीच झोपली आहे ती. आता मे बी उठेल, तिला भरवेल, तिला केलं मी मटर पुलाव. आमचं जेवण व्हायचं आहे, करायचं आहे, बाकी आहे. आणि आज थोडं मला बरं नाही वाटत आहे. बरं नाही वाटत आहे म्हणजे फक्त घसा पेन करतो आहे आणि नॉर्मल शिंका येत आहेत. आता सो आता मी स्टीम घेईल, मी कुठली टॅबलेट वगैरे घेत नाही, कारण का पिल्लूला फीड करते, तिला साईड इफेक्ट होऊ नये म्हणून. जे घरगुती होममेड होम रेमेडीज आहेत त्याच करेल, बाकीचं मी काही करणार नाही आहे. सो आता पाणी पण आलं आहे. आणि पाणी तुम्ही बघाल ना, इतकं बेकार पाणी, ते किती गढूळ आलं आहे बघा. पाणी खूप म्हणजे गढूळ पाणी आलं आहे आज, खूप म्हणजे खूप. तर पटकन मी पाणी वगैरे भरते. पिल्लूचे बाबा गेले ते हेअरकट करायला. सो तुम्हाला भेटते मी थोड्या वेळाने. आणि माझं पाणी वगैरे भरून झालं. सो मी मटार साफ करत होती. पिल्लू झोपलेली बेडवरती. आणि हे मटार आहेत ना, मी गुरुवारी घेतले. तुम्ही बघताय किती सारे खराब झाले. मला टाईमच नाही भेटत, कारण का पिल्लू पण आजारी होती, पिल्लूचे बाबा पण आजारी होते, त्याच्यामुळे टाईमच. जस्ट उठले, माझं एवढंसंच झालं. आणि एवढं करत होती, कारण का ते फुल झालं होतं. ती रडत होती, रडत उठली. सो मी तिला हे दिलं, ताटात टाकून दिले, प्लेटमध्ये टाकून दिले, खेळत बसले. तोंडात घालेल म्हणून असं लक्ष ठेवून द्यावं लागते. आणि तिला थोडेसे मटार आहेत ते प्लेटमध्ये दिले, ते खेळते. थोडं ना तिला टचिंग टचचं फील व्हावं, प्रत्येक गोष्टीचं फील व्हावं, प्रत्येक गोष्ट कशी आहे, कसा शेप आहे त्याचा, काय आहे त्याच्यामुळे ना मी तिला असं असे छोट्या छोट्या गोष्टी पण तिला असं फील करायला येते त्या हातानं, जेणेकरून तिला समजेल तो टच समजेल, ती हार्डनेस, सॉफ्टनेस किंवा अजून काही असतं ते सगळं तिला समजेल. त्याच्यामुळे मी तिला अशा छोट्या छोट्या वस्तू देते. हे मला मम्मीने सांगितलेलं. तिला कधी मी असे टोपामध्ये तांदूळ देते, त्याच्यामध्ये ती खेळते, पसारा होतो, पण ठीक आहे, तिला थोडंसं ते फील करता येईल, ती त्याच्यामध्ये एन्जॉय करेल. तिला थोडंसं डिफरंट कधी पाणी देते बाउलमध्ये, मग त्याच्यासोबत ती खेळते, असं तिला वेगवेगळं मी देते. ह्या सगळ्या गोष्टीनं मला मम्मीने सांगितलं आणि मी मग त्या फॉलो करते. आणि ती पण अगदी मस्तपैकी खेळते. तुम्ही पण अधिक असं कधीतरी ट्राय करा, पाण्याचा बाऊल द्या समोर. आपण जर भाजी क्लीन करत असू पण स्वच्छ करून द्या, मटार द्या, तांदूळ द्या, डाळ द्या, असं फक्त लक्ष ठेवावं लागतं, कारण का ते कधी उठून तोंडात घालतील ना काही त्याचा भरोसा नाही. त्याच्यामुळे आपण जेव्हा हे त्यांना देऊ तेव्हा आपण त्यांच्या समोर बसलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही द्या, म्हणजे ना त्या ते चांगले एन्जॉय करतील. आणि पिल्लूचं पण तसंच चालू होतं. ऑलमोस्ट ही 15-20 मिनटं खेळली, नंतर मग कंटाळी, म्हणजे तिला भूक लागलेली, मग तिला मी नंतर भरवलं. भरवल्यानंतर मग ती ॲज युजल खेळायला लागली तिची. ती आणि बघताय तुम्ही ती पुरे ते मटार आहेत ना इकडे तिकडे उडवतच होती, तेच चालू होतं तिचं कधीपासून. मग मी म्हटलं जाऊन दे, बेडवर तर आहे, खाली नाही आहे. खाली असलं की इकडे तिकडे जातात, म्हणून मी तिला बेडवरच दिलं त्या प्लेटमध्ये. आणि ती एक एक उचलत होती. असं केल्यानं की त्यांना थोडंसं हे होतं, फील होतं,
हार्ड हार्ट म्हणजे हार्ड वस्तू, सॉफ्ट वस्तू, ह्याला हात लावला की हे आपल्याला लागतं, ते घ्यायचं नाही, हे करायचं नाही, ह्या गोष्टी त्यांना अशा छोट्या छोट्या गोष्टी आहे ना, त्यांना ते स्वतःच समजून जातात. आपण काही गोष्टी सांगायच्या जरूरत नसतात. आणि तुम्हाला बोलले की मला सर्दी आणि खोकळासारखं वाटते, त्याच्यामुळे ना मी हिते ना काढा करत होती. हा मला मम्मीने सांगितलं, हे जवस आहे म्हणजे फ्लॅक्सीड आहे आणि ते बॉईल करत ठेवलेले. आणि तुम्हाला मी एक हॅक सांगते, तुमच्याकडे पण अशा बॅग्स असतील ना, कुठल्याही बॅग, हँडबॅग वगैरे, तर त्याच्यामध्ये ना तुमचं यूज झालं ना की त्याच्यामध्ये तुम्ही पेपर नाही तर असे कॅरी बॅग्स किंवा काही असेल ना ते त्याच्यामध्ये भरून ठेवा, जेणेकरून ना त्या बॅगचा शेप आहे ना तोच राहील आणि बॅगला असं कुठेही फोल्ड पडणार नाही आणि ते नवीनच्या नवीन राहील. तुम्हाला माहिती आहे ही माझी जी बॅग आहे ना, हिला ऑलमोस्ट 3 वर्ष झाले, असं बघून वाटणारच नाही की हिला 3 वर्ष झाले. ही मी मिनिसोमधून घेतलेली अगदी मस्त बॅग आहे आणि मी असंच सगळ्या माझ्या जेवढ्या बॅग्स आहेत ना त्यांना मी असंच ठेवून देते. त्याच्यामुळे कसं होतं, त्या बॅग्स आहेत ना अगदी नीट राहतात, नीट शेपमध्ये राहतात, अगदी कुठेही फोल्ड होत नाही आणि दिसायला पण चांगला दिसतं मग नंतर, आणि एकदम जुनी पण नाही वाटत, नीट ठेवला. आता मी ह्याला वरतून पण कॅरी बॅग लावून अगदी नीट ठेवून देईल, त्याच्यामुळे ती अगदी व्यवस्थित राहते. आणि तुम्हाला मी ते सांगितलं फ्लॅक्सीड, आणि हां हे पिल्लूसाठी मी आम्ही जुडिओमधून घेतले कारण का ऑलमोस्ट सेल खूप गेलेले कपडे त्याच्यामधून, सो एवढंसंच मला आवडलं ते घेतलं. आणि हे ना थोडंसं बॉईल करायला ठेवलं, हे थोडं ना जेली फॉर्ममध्ये होतं, हे जेली फॉर्ममध्ये झालं आहे तर मी इथे ट्रान्सफर केल्यानंतर मला कळलं की व्हिडिओ करावा म्हणून थोडा लेट झाला. आणि त्याच्यामध्ये थोडंसं हनी टाकते, हनी पण चांगलं असतं खोकळ्याला कफला, सो हे थोडंसं असं मिक्स करेल. हे 1 चम्मच पिल्लूला भरवेल आणि पिल्लूचे बाबा आणि मी खाऊ, जेणेकरून झोप पण नीट लागते आणि रात्री आपल्याला जो खोकळा येतो तो पण येणार नाही. तुम्हाला पण झालं असेल तर तुम्ही नक्की हे ट्राय करा. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर पहिलं तुम्ही गुगल करा आणि मगच हे यूज करा, उगाच माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही करू नका. आणि ते पिल्लू खेळत होती. आणि आजचा आमचा व्हिडिओ आज छोटासाच होता कारण का मी पण खूप टायर्ड होते आणि मला पण बरं नव्हतं. जर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा आपण एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.